सपनास होमस्कूलिंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण लिटल रेड हेन याचा जो व्हिडिओ तयार केला होता मी त्याच्या पेज नंबर 16 आणि 17 आपण अभ्यास केला होता याचा व्हिडिओ मी माझ्या सपनास होमस्कूलिंग या चॅनल टाकला आहे। आता आपण याचा नेक्स्ट पेज म्हणजे पेज नंबर 18 आणि 19 याच्यावर काही तुम्हाला डायरेक्शन्स दिले जसं की चित्र पहा, वर्णन वाचा, पुढे काय होईल ते सांगा, किंवा आपण असं म्हणून लुक ॲट द पिक्चर, रीड व्हॉट इट शोज अँड से व्हॉट विल हॅपन, राईट डाऊन युअर आन्सर। तर आपण आता याचं उत्तर लिहिणार आहोत। इथे बघा, इंग्लिश शिकायचंय, नुसतं मराठी ट्रान्सलेशन शिकून नाही होणार आहे, त्याच्यामुळे प्रत्येक शब्द त्याचा अर्थ नीट समजून घ्यायचा आहे। पण हे सगळं करण्या अगोदर जर तुम्ही सपनास होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा चॅनल, कारण आपला चॅनल म्हणजे सपनास होमस्कूलिंग हा चॅनल पूर्णपणे फ्री आहे। त्यामुळे बिंदास सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ जे तुमच्यासाठी केले आहेत इयत्ता 5वीसाठी ते पटकन तुमच्या मोबाईलवर लगेचच्या लगेच जातील। ठीक आहे, तर सुरू करूया। तर लुक ॲट द पिक्चर म्हणजे हे चित्र पहा, रीड व्हॉट इट शोज हे वाचा इथे काय सांगितलंय दाखवलंय, अँड से व्हॉट विल हॅपन आणि अंदाज बांधायचं की काय होईल, राईट डाऊन युअर आन्सर आणि तुमचं उत्तर लिहायचं। त्यामुळे इथे आपल्याला रायटिंग स्किल डेव्हलप करायचं म्हणजे आपण लिहायला शिकायचंय। इथे एक माणूस दिसतोय, हातात कपडा आहे, इथे काहीतरी लिहिलेलं आहे, इथे पाणी गळतंय, बादली आहे। सो हे सगळं असं चित्र आहे, तुमच्या डोळ्यासमोर एक दिसतंय की माणूसचा चेहरा वैतागलेला आहे। आता इथे काय लिहिलं ते बघू, मिस्टर क्लीन या माणसाचं नाव नाही, मिस्टर क्लीन डज नॉट लाईक द स्क्रिबलिंग। स्क्रिबलिंग म्हणजे भिंतीवर लिहिणारा स्क्रिबलिंग म्हणतात, ऑन द वॉल। व्हॉट विल ही डू, वहीवर पण लिहिलं तर स्क्रिबलिंगच बोलतात, घाणेरडं काहीतरी लिहिलंय। सो मिस्टर क्लीन डज नॉट लाईक, मिस्टर क्लीन आहेत म्हणजे स्वच्छता प्रेमी आहेत, त्यांना बिलकुल आवडत नाही भिंतीवर लिहिलेलं। व्हॉट विल ही डू, व्हॉट विल ही डू, तर उत्तर आहे मिस्टर क्लीन विल वाईप द वॉल। आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला लेखी लिहून देणार आहे, पण पहिलं आपण तोंडी बोलूयात, मग लेखी लिहून घ्या। ठीक आहे, या चित्रांना आपण नावं देऊ, तर हा झाला एक नंबर चित्र, म्हणजे तुम्हाला समजायला बरं पडेल, मलाही सांगायला बरं पडेल। सो मिस्टर क्लीन विल वाईप द वॉल। मनीषा इज हंग्री, मनीषा खूप भुकेली, व्हॉट विल शी डू, जर मनीषा खूप भुकेली तर ती काय करेल। उत्तर खूप सोपं आहे की मनीषा विल ईट सून, ती पटकन जाईल आणि खाऊन घेईल। दुसरं पिक्चर आहे आपलं, आता हे थर्ड पिक्चर आहे, हे थर्ड पिक्चर आहे, डॉली फॉल्स अँड हर्ट्स, म्हणजे ही डॉली आहे, ही पडते खाली आणि हर्ट्स, हर्ट्स म्हणजे लागतं तिला, हरनी, तिच्या गुडघ्याला लागतंय। व्हॉट विल हर फ्रेंड्स डू, आता तिचे मित्र काय करतील, डॉलीज फ्रेंड्स विल अप्लाय ऑइंटमेंट ऑन नी, म्हणजे तिचे मित्र काय करतील, तिच्या गुडघ्यावरती औषध लावतील। बरोबर आहे, तुम्ही पण हेच केलं असतं ना तुमच्या मित्राला लागलं असतं तर किंवा मैत्रिणीला। आता हे पिक्चर नंबर 4, मिस्टर नॉकर वॉन्ट्स टू एंटर दिस हाऊस, मिस्टर नॉकरला घरात जायचंय, व्हॉट ही विल डू, मिस्टर नॉकर विल रिंग द बेल, ते काय करतील, मिस्टर नॉकर विल रिंग द बेल। हे सगळ्यांची लेखी उत्तर मी देणार आहे, अजिबात काळजी करू नका, कसं लिहायचं काय लिहायचं सगळं लेखी देणार आहे, फक्त आधी तोंडी ऐकून घ्या म्हणजे तुमच्या कानावरही पडेल आणि तुम्हाला दिसायला पण सोपं जाईल बघायला। इथे आहे मनीष इज थर्स्टी, थर्स्टी म्हणजे तहानलेला, मनीष प्रचंड तहानलाय, व्हॉट विल ही डू, तो काय करेल, मनीष विल ड्रिंक वॉटर, तो काय करेल, सरळ जाईल आणि पाणी पिईल ना, तो तहानलाय म्हणजे तो पाणी पिईल। मिस्टर अँड मिसेस इंजिनियर आर बिझी, हे दोघं इंजिनियर खूप बिझी आहेत, शेरू वॉन्ट्स टू प्ले, आता शेरू याला खेळायचं, व्हॉट विल हॅपन, शेरू विल बार्क ऑन देम अँड सीक अटेन्शन, म्हणजे तो त्यांचं लक्ष वेधून घेईल भुंकून। ठीक आहे, आता इथे बघा उत्तर बघा, याचं स्पेलिंग्स बघा नीट, कारण आपल्याला जर स्पेलिंग चुकले तर सगळं चुकेल। त्यामुळे लिहिताना बघा, पहिलं जे होतं पिक्चर त्याच्यावरती इथे पिक्चर, की पहिलं पिक्चर मी राईट डाऊन केलेलं आहे तुम्हाला मार्क सगळे, मिस्टर क्लीन विल वाईप द वॉल, स्पेलिंग नीट लिहा, मनीषा विल ईट सून, डॉलीज फ्रेंड्स विल अप्लाय, APPLY अप्लाय ऑइंटमेंट, म्हणजे क्रीम असतं औषधाचं, क्रीम ऑइंटमेंट म्हणतात, नीम, सो डॉलीज फ्रेंड्स विल अप्लाय ऑइंटमेंट ऑन नीम, दिसते ऑन इथे,
डॉलरचे फ्रेंड तिच्या गुडघ्यावर औषध लावतील. चौथे वाक्य, मिस्टर नॉकर विल रिंग द बेल. मिस्टर नॉकर विल रिंग द बेल. ठीक आहे. पाचवं आहे, मनीष विल ड्रिंक वॉटर. आणि सहावं काय येणार आहे, शेरू विल बार्क ऑन देम अँड सीक अटेन्शन. म्हणजे शेरू काय करेल, भुंकेल त्यांच्यावर आणि त्यांचं लक्ष वेधून घेईल. तर सीक म्हणजे अटेन्शन, म्हणजे लक्ष वेधून घेणं. आता हे खूपच इंटरेस्टिंग पिक्चर आहे, बघा इथे चित्र आहे. यांनी काय म्हटलं, इट इज अबाउट टू रेन. अबाउट टू रेन म्हणजे पाऊस येणार आहे, आला नाहीये, येणार आहे. व्हॉट विल दे डू, आता हे सगळे काय करतील, पाऊस येणार हे सगळे काय करतील, कारण ढग आकाशात प्रत्येक चित्र दाटून आलेले, सो ते काय करतील. सो सुनील इज गेटिंग रेडी फॉर स्कूल. सो सुनील विल वियर रेनकोट. जे रेनकोट दिसतं का आपल्याला, सुनील विल वियर रेनकोट. दाजी इज गोइंग टू वॉटर द प्लांट्स. मग दाजी काय करतील, दाजी विल नॉट गिव्ह वॉटर टू प्लांट्स. आता जर पाऊस येणार तर दाजी कशाला पाणी देत बसतील, व आणखीनच पाणी होणार ना झाडांना. ते वरती बघतात ते स्टॉप, त्यांनी ते नळाला पाणी चालू केलं नाही. इथे वनिता काकू हॅज पुट द क्लोथ्स ऑन द क्लोथ्स लाईन टू ड्राय. म्हणजे आपण दोरीवर कपडे वाळत घालतो ना, त्यालाच क्लोथ्स लाईन म्हणतात. सो वनिता काकू काय करतात, कपडे वाळत टाकले दोरीवर, पण आकाशात ढग दाटून आले. वनिता काकू काय करतील, वनिता काकू विल रिमूव ऑल द क्लोथ्स फ्रॉम क्लोथ्स लाईन. हे सगळं तुम्हाला मी रिटर्न मध्ये देणार आहे, परत तुम्ही व्यवस्थित लिहून घेऊ शकता, पण तुमच्या कानावर हे इंग्लिश गेलं पाहिजे भाषा, म्हणून मी तुम्हाला तोंडी सांगते आणि लेखी दाखवणार आहे. सुंदरा इज ग्रेझिंग. ग्रेझिंग म्हणजे चरणे. आता ही सुंदर आहे, गाय ती ग्रेझिंग चरती, ढग दाटून आले काय करेल ती. सुंदरा विल गो होम, कारण सुंदरा ही एक पाळीव गाय आहे आणि ती काय करेल, शी विल गो होम. इथे बघा लिहिलेलं आहे, सुनील विल वियर रेनकोट, दाजी विल नॉट गिव्ह वॉटर टू प्लांट्स, म्हणजे दाजी झाडांना पाणी देणार नाही. वनिता काकू विल रिमूव्ह ऑल द क्लोथ्स फ्रॉम क्लोथ्स लाईन अँड सुंदरा विल गो होम. असे सगळे आपण वाक्य दिले आहेत. आता पुढच्या पेजवर जाऊ, म्हणजे पेज नंबर 19. पेज नंबर 19. सो मुलांना आता तुम्हाला पेज नंबर 18 जे आहे ते कळालं असेल व्यवस्थित, की आपण जे पिक्चर्स दिले होते त्या पिक्चर्समध्ये काय काय लोक करू शकतात त्याचे इंग्लिश सेंटेन्सेस आपण व्यवस्थित केले आहे. आता आपण बघतोय की पेज नंबर 19, सेव व्हॉट द पीपल अँड ॲनिमल इन द पिक्चर आर डुईंग अँड देन आन्सर द क्वेश्चन. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचं, या चित्रामधली माणसं प्राणी काय करतात ते सांगायचं, नंतर प्रश्नांची उत्तरं द्यायची. ठीक आहे. शुभम इज टेकिंग गुआवाज टू द मार्केट. हा कोण आहे, शुभम आहे. हा काय करतोय, गुआवाज मार्केटला नेतोय. पण क्वेश्चन इज हू टूक द गुआवाज. याच्यापैकी पॅरट आहे, बफेलो आहे, द गर्ल आहे आणि मंकी आहे. हू टूक द गुआवाज. द आन्सर इज मंकी टूक द गुआवाज, कारण मंकीच्या तोंडामध्ये आपल्याला इथे काय दिसतोय, पेरू काहीतरी खाताना दिसतोय आणि वरती मंकी बसलाय. सो मंकी टूक द गुआवाज. जेव्हाही हूचा प्रश्न येतो ना, खूप सोपं असतं उत्तर लिहिणं. हूचा प्रश्न आला ना एकदम खुश व्हायचं. का सांगू, हू मध्ये फक्त हू काढायचा असतो. इन्स्टेड ऑफ हू वी हॅव टू राईट द आन्सर. फक्त मंकी टूक द गुआवाज, इतकं सोपं आहे, काय चौकड नाही. बी, चंपा इज सेलिंग फ्लावर्स द बस स्टॉप. म्हणजे ही चंपा आहे आणि फुलं विकते. Who bought the flowers? कोणी फुलं विकत घेतली. आता जरा नीट वरती निरीक्षण केलं तुम्हाला चौघही बघतात यार, कोणी विकत घेतली. पण या चित्रात बघितलं तुमच्या लक्षात येईल की ग्रॅनी बॉट द फ्लावर्स, कारण डोक्यामध्ये कोणाचं फुलं, ग्रॅनीच्या डोक्यात फुलं. सो ग्रॅनी बॉट द फ्लावर्स. इथे पण हूचा क्वेश्चन आहे, तर हूच्या ऐवजी काय घालायचं, ग्रॅनी. आता याचं मी रिटर्नमध्ये तुम्हाला देते उत्तर. सो डोंट वरी, मूव टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. The question is, Sonu and Monu are busy watching TV. ठीक आहे. आता इथे काय दिसतंय चित्रामध्ये आपल्याला, कॅट दिसतोय, डॉग दिसतोय, इथे कॅचर काहीतरी दिसतंय. त्यांनी म्हटलंय हू ड्रँक द मिल्क, दूध कोणी पिलं. आता दूध कोणी पिलं तुम्हाला प्रश्न पडेल की कोणी पिलं दूध, यांनी दोघांनी पिलं का यांनी पिलं. मग जरा इकडे बघा, इथे हिचं तोंड चांगलं दिसतंय. याच्या तोंडाला काही नाही, हिच्या तोंडाला काही नाही, हिच्या तोंडाला दूध लागलं. इथे दुधाचं थेंब दिसतंय का.
सो कॅट ड्रँक द मिल्क. ओके, आता इथे मगन अँड हिज गार्डनर आर लुकिंग फॉर मगन रिंग, म्हणजे मगनची अंगठी शोधत आहेत. हू फाउंड द रिंग, कोणाला मिळाली रिंग, याला मिळाली का नाही, याला मिळाली का नाही, माशाला मिळाली का नाही. इथे त्या कावळ्याच्या तोंडामध्ये अंगठी दिसते. सो क्रो फाउंड द रिंग, आहे की नाही सोपं. आता मी रिटर्न मध्ये याचे आन्सर्स कसे लिहायचे तुम्हाला दाखवते, पण त्यासोबतच इथे त्यांनी क्वेश्चन केला आणि तो क्वेश्चन आहे असा की यूज द पिक्चर्स टू फ्रेम अदर क्वेश्चन्स बिगिनिंग विथ हू ॲट लीस्ट 5. म्हणजे किमान 5 प्रश्न आपल्याला लिहायचे हू न सुरुवात होणार आहे, जे मी तुम्हाला लिहून देणार आहे. सो डोंट वरी, एकदम मस्त आहे हा पॉईंट तुम्हाला समजून घ्यायला की हू न क्वेश्चन्स कसे स्टार्ट होतात, उत्तरं कशी लिहायची असतात, आपण आता रिटर्न मध्ये कशी असतात क्वेश्चन ते बघूया. पहिल्या क्वेश्चनच बघा, हू टुक द गुआवाज, आन्सर आहे मंकी टुक द गुआवाज. ठीक आहे, लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित आणि समजून घ्या की हू ऐवजी फक्त मंकी वापरलाय. नेक्स्ट क्वेश्चन आहे बी, चंपा इज सेलिंग फ्लावर्स ऍट द बस स्टॉप, तर हू बॉट द फ्लावर्स, तर ग्रॅनी, ग्रॅनी स्पेलिंग बघा, GRANNY, ग्रॅनी बॉट द फ्लावर्स. मगन अँड हिज गार्डनर आर लुकिंग फॉर मगन्स रिंग अँड क्रो फाउंड द रिंग. क्वेश्चन इज हू फाउंड द रिंग, आन्सर इज क्रो फाउंड द रिंग. ठीक आहे, तर आता आपण काय करायचं, हू न स्टार्ट होणारे क्वेश्चन्स या इमेजेसवरनं कोणते कोणते होतात ते मी इथे लिहून देणार आहे, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. क्वेश्चन स्टार्ट फ्रॉम हू, पिक्चर 1A, हू इज राइडिंग अ बायसिकल, गर्ल इज riding a bicycle. Who is sitting on a tree? Monkey is sitting on a tree. Answer पण सांगते मी तुम्हाला. Picture B, who is having a school bag? Boy is having a school bag. Who is selling flowers? Champa is selling flowers. कारतीचं नाव त्या पिक्चर मध्ये दिलेलं आहे. Picture C, who is sitting on sofa? कोण बसलेलं आहे, सोनू आहे, मोनू आर सिटिंग ऑन अ सोफा. हु इज स्लिपिंग नियर सोनू अँड मोनू, डॉग इज स्लिपिंग नियर सोनू अँड मोनू. पिक्चर डी, हु इज स्विमिंग इन द पॉन्ड, द फिश इज स्विमिंग इन द पॉन्ड. हु इज सिटिंग ऑन रूफ, क्रो इज सिटिंग ऑन रूफ. सो यू आर गेटिंग ईच अँड एव्हरी क्वेश्चन्स आन्सर अँड क्वेश्चन ॲज वेल. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि प्रश्न कसे लिहायचे होणं स्टार्ट होणार ते सगळं भेटलेलं आहे. सो राईट डाऊन इट केअरफुली, लिहून घ्या सगळे. So I think you have understood each and every question's answer. तर आता आपण जर तुम्हाला हे सगळं समजलं असेल व्यवस्थित, तर एक काम करा, हे सगळं लिहून घ्या वहीमध्ये, आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर विचारा मला. पण जर सगळं समजलं, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, आणि सपनाज होमस्कूलिंग या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.